नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल इंगळे आपल्या ह्या बेस्ट क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार शिकणार आहे। दोन डिजिटचा, दोन अंकाचा गुणाकार तुम्ही आजपर्यंत करत आलेले आहे, तर सर्वजण कसे करता? एक एक फुली मारता, नंतर दुसऱ्या नंबरने गुणता, अशा फुल्या वगैरे मारून तुम्ही त्याला गुणता किंवा झिरो वगैरे देता। म्हणजे उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेऊ आपण। पहिले उदाहरणार्थ मी म्हणलो तुम्हाला आता 45 गुणेला आपल्याला 76 करायचं आहे। 45 गुणला काय करायचं आहे? 76। तर 45 गुणला 76 करायसाठी तुम्ही गुणाकार करता कसे? पहिले 6 गुणता, मग एक फुली देता किंवा झिरो देता, मग नंतर ह्या 7 गुणता आणि मग त्याची ऍडिशन वगैरे करता। ते असं करायचं नसते, त्याला भरपूर वेळ वगैरे लागते आणि एवढा वेळ नसते आपल्याला एक्झाम मध्ये, काऊन का कॉम्पिटिटिव्ह एक्झामची आपण तयारी करत असतो। आणि एक एक्झाम मध्ये नाही येत गुणाकार, पण आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करायसाठी याचं भरपूर काम असते। तर गुणाकार करायचा कसं तो समजून घेऊ। तर पहिले स्टेप बाय स्टेप सांगतो मी, नंतर मग लगेच करायचं आहे। त्याचं एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये करू। उदाहरणार्थ असं समजा की बघा, पहिले हे 2 नंबरचा गुणाकार करायचा, इकडनं गुणाकार करत आणायचा, त्याच्यानंतर ह्या दोघाचा गुणाकार, ह्या दोघाचा गुणाकार करायचा आणि त्याच्यानंतर ह्या दोघाचा गुणाकार करायचा। म्हणजे मी एक तुम्हाला पद्धत दिली करायची, कन्सेप्ट आहे तो। पद्धत दिली कशी बघा, पहिले फुल्या म्हणजे 2 नंबर समजा, पहिले ह्या 2 नंबरचा गुणाकार करायचा, मग त्याच्यानंतर क्रॉस गुणाकार, याचा गुणाकार, याचा गुणाकार, त्याची ऍडिशन करून ठेवायची आणि नंतर याचा गुणाकार करायचा। बघा आता करायचं कसं, समजून घे तुम्ही डीपली। आता वरती 2 नंबर आहे, खाली 2 नंबर आहे, तर गुणाकार कसं केलं? तर बघा मॅक्झिमम लिमिट असते, इथे 2 डिजिट आहे, इथे 2 डिजिट आहे, इथून सुरुवात करायची, इथून बिलकुल बोट नाही उचलायचं, इथून सुरुवात करायची। पहिले ह्या दोघाचा गुणाकार करायचा, ह्या दोघाचा, ह्या दोघाचा गुणाकार करून 6 किती होते? 30। 30 चिन काय ठेवायचं? 0। हातची किती आले? 3। हातचा ते तिथंच ठेवायचा कॅरी ऑन, लगेच तिथं जवळ ठेवायचा, म्हणजे लगेच आपल्याला समजते काय म्हणून हातचा। हे झाली एक स्टेप, हे पहिलीवाली स्टेप झाली ह्या दोघाचा गुणाकार। दुसरी स्टेप म्हणजे ह्या आडवा गुणाकार आहे। बघा ह्या दोघाचा गुणाकार 6 किती होते? 24। इथं लिहितो मी, पण हे लिहायची गरज नाही, पहिला आम्ही लिहून देता येईल, समजून घ्या। 6 किती? 24। मग ह्या दोघाचा गुणाकार करायचा, 7 5 35, आणि 24 आणि 35 हा जोडा लागेल आपल्याला। या दोघांची काय करायची? ऍडिशन करून ठेवायची पहिले। तर बघा 4 6 24, 7 5 35, हे जोडायचं कसं? बघा नेहमी नंबर जोडताना हे एक 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 2 2 2 2 नाही जोडायचं, लहान लेकरासारखं जोडायचं कसं? सुंदर सुंदर नोटा मारून जोडायच्या। काय बरं, कारण की आपलं जे डोकं आहे ना, हे सुंदर सुंदर नोटा जोडते। सुंदर सुंदर नोटा म्हणजे चांगल्या 10 नोटा, 20 नोटा, 40 नोटा, 50, 100, 1000 याले म्हणते सुंदर सुंदर। नेहमी म्हणतात कॅल्क्युलेशन सुंदर सुंदर नोटा मानून करायचं। तर कसं बघा, आता हे जोडायचं कसं? हे दोन्ही जोडणार, पहिला वेळ आहे म्हणून मी लिहून दिलं। इथं म्हणायचं 35 हाय 6, आणि याले म्हणायचं 24, ले म्हणायचं 25, 24 ले काय म्हणायचं? 25। हा झाला 35, हा झाला 25। तर ह्या 35 मधले 5 याले द्या बरं, त्या 25 आणि 5 किती झाला? 30। हाय 30 झाला, हाय 30 झाला, 30 आणि 30 किती झाला? 60। पण 60 होणार नाही, काऊन नाही होणार, कारण का आपण एक पाडला, एकाला काय करायला लागेल? कमी करायला लागेल। तर एकले कमी करायला की झाला 59, ठीक आहे, याची ऍडिशन 59 झाली। पण त्याच्यामध्ये हा 3 ऍड करायचा आता, 59 आणि 3 टाकला तर किती होते? 62। किती होते? 62। तर समजून घ्या, ह्या 62 मधला लास्ट वाला डिजिटच वरती लिहायचा, 2 वरती लिहिला, हातची किती आली? 6। तर 6 हातची इथं ठेवायची कॅरी ऑन, 6 छोटेसे लिहिली, तर 6 इकडे ठेवू आपण, कॅरी ऑन आले म्हणजे हातची आली ते 6। मग आता बघा काय काय झालं, पहिले याचा गुणाकार झाला हे स्टेप, मग नंतर ही स्टेप झाली, याचा गुणाकार, याचा गुणाकार ऍड करून ठेवला आपण, नंतर लास्ट मध्ये ही स्टेप आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार संपलं। साईन बघा, 7 घ्यायचा, 7 किती होते? 28, आणि 28 मध्ये किती टाकायचा? 6। 28 आणि 6 किती झाले? 34। आता पुरेच्या पुरे 34 लिहून घ्यायचे, हे झालं त्याचा आन्सर। हे वरचं झालं काय आन्सर, हे खालच्या हातचे होते, आन्सर काय झालं? 34 20। समजलं असं? आता हे इकडे रंगवत नाही बसायचं सगळं। आता बघा अजून एक एक्झाम्पल घेतो मी आणि ते आपण करून घेऊ। तर एक एक्झाम्पल समजा, हे सगळ्यात समजलं, याला मी मोडतो, पुढचे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण। तर बघा आता आता डायरेक्ट करायचं, हे लिहत नाही बसायचं, एवढा वेळ नाही आपल्या जोडली यासाठी। आता उदाहरणार्थ घेतो मी 96 आणि समजून घेऊ आपण 77। आता 96 गुणिले 77 याचा गुणाकार करायचा, आता पूर्ण तोंडी होईल एका लाईन मध्ये ठेवायचा, लक्ष द्या। पहिले दोघांचा गुणाकार करा, 47 42, 42 किती लिहा? 2, हातची किती आहे? 4। युनिट प्लेस वाला अंक लिहायचा, वरती जो इकडचा राहील 10 प्लेस वाला तो हातचा राहील, ठीक आहे। हे झाला, मग आता ह्या दोघांचा गुणाकार, 9 7 63, 67
बेचाळीस आणि 63 आणि 42 जोडा लागते. आता भरपूर लोकांना हे काम तोंडीच होत नाही, बसते लहान लेकरा सारखं लिहित, बिलकुल लिहायचं नाही, लहान करून राहिला आपण. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय, ते बघा कसं. नवासाठी किती 63, सायन्ससाठी किती 42, 63 आणि 42 जोडा तयार. सुंदर सुंदर पकडा बरं, 63 60 म्हणा, 42 40 म्हणा, 47 किती झाला 100. आता उरले किती, 42 मधले 2 उरले आणि 63 मधले 3 उरले, तर 2 3 किती झाले 5, तो 100 आणि 5 किती झाले 105. बिलकुल तोंडी होईल, सुंदर सुंदर नोटा म्हणून कॅल्क्युलेशन करायचं. 105 झाला आणि 105 मध्ये किती टाकायचा, 4, 105 4 किती झाला 109. थोडं समजून घ्या, 109 आला. आता 109 मधला युनिट प्लेस वाला लास्ट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंकच नेहमी वरती लिहायचा, किती 9. हातची किती आली पुरेपुरी, आता 10, आता पुरेच्या पुढे 10 10 याचे नाही. जेव्हा 1-2 डिजिट येते तेव्हा 1 वरचा ते खाली येते, हातचा म्हणतो आपण त्याने. पण जेव्हा 3 डिजिट आले तरी टेन्शन नाही घ्यायचं, लास्ट वाला डिजिटच लिहायचा वर्त 9 आणि हातची किती आली 10. समज इथपर्यंत. आणि लास्ट वाला कोणाचा गुणाकार आला, हा दोघाचा. नवासाठी किती होईल, 63 आणि 63 आणि 10 किती, 73. 63 आणि 10 झाले 73, हे आन्सर झालं याचं वरचं. 73-92 म्हणजे 7392 याचं काय झालं आन्सर. आशा करतो सर्वजणांना हे समजलं असं, तर चांगली याची प्रॅक्टिस करा. स्पीड आली पाहिजे आपल्याला 2 अंकाच्या गुणाकार. फुल्या फुल्या मारायचं काम नाही, एकाच लास्ट एका लाईन मध्ये त्याचा आन्सर होते ना. तुम्ही त्याच्या फुल्या मारता किंवा त्याला 0 देता, एवढा वेळ नसते एक्झाम मध्ये. फुल्या मारा, 0 मारा, असं करायचं नाही. ह्या प्रकारे ह्या 2 अंकाचा आपण गुणाकार शिकला, त्यासाठी स्टेप आहे. काही वेळा स्टेपला चाला, मग नंतर काही नाही, लिमिट घेतो आपण. पहिल्याचा गुणाकार, मग या दोघांचा गुणाकार, लास्ट मध्ये याचा गुणाकार सांगा. आशा करतो चला सर्वांना समजलं असं. समजलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. थँक्यू.